ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मुंबईसह अशी मागणी होती. नेहरूंचं सरकार काँग्रेसचं ती मागणी पूर्ण करत नव्हती. मग मुठी चळवळ झाली, संयुक्त महाराष्ट्र समिती सगळे विरोधी पक्ष काँग्रेसच्या विरोधातले एकत्र आले. तर त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांच्याकडे मुंबई राज्याचं मुख्यमंत्री पद आलं. आता महाराष्ट्रातल्या लोकांना शांत कसं करायचं वगैरे वगैरे, तर यशवंतराव फार मुत्सद्दे होते. त्यांनी प्रतापगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा आणि तो पुतळा त्याचं उद्घाटन करण्यासाठी, अनावरण करण्यासाठी पंडित नेहरूंना बोलवायचं असं ठरवलं. महाराष्ट्रातले लोक अधिक क्षुब्ध झालेले होते. नेहरूंच्याबद्दल महाराष्ट्रात कमालीची नाराजी होती. इतकंच नव्हे तर ती नेहरूंनी त्यांच्या त्या पुस्तकात काहीतरी महाराजांच्याबद्दलचा मजकूर, अर्थात नेहरूंच्यापर्यंत खऱ्या गोष्टी पोचल्याच नव्हत्या. ते ब्रिटिश इतिहासकारांच्या तालमीत वगैरे तयार झालेले. नमस्कार, मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथनच्या या प्रसंगामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. आपण चर्चा करतो आहे ती छत्रपती शाहू महाराजांच्या संदर्भात. आणि आपणाला एक सूत्र माहिती आहे आपल्या चॅनलचं, ते म्हणजे इतिहासाचा संबंध आपल्याला वर्तमानाशी लावावा लागतो. तो जर लावता आला नाही तर मग इतिहास शिकायचा तरी कशाला, असा एक प्रश्न सहज निर्माण होऊ शकतो. पण त्याचबरोबर याचीही आपल्याला काळजी घेतली पाहिजे की आपण आपल्या वर्तमानातल्या स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, संकल्प, विकल्प आपण भूतकाळावरती प्रक्षेपित तर करत नाही ना, हे पाहिलं पाहिजे आपल्याला. ही काळजी घेऊन आपल्याला तो संबंध दाखवता आला पाहिजे, तर मग ते खऱ्या अर्थाने इतिहासाचं वर्तमानाला उपयुक्त अशा प्रकारचं विवेचन होऊ शकतं. तर शाहू महाराजांचं जरी विवेचन म्हणजे इतिहासाचं चालू असलं, तरी त्याचा आत्ताच्या काळाशी रिलेव्हन्स काय आहे, तो असा आहे की शाहू महाराजांच्या काळामध्ये ज्या प्रकारचे प्रश्न निर्माण झाले होते, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात, त्यांची आठवण व्हावी अशा प्रकारचे प्रश्न सध्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे निष्पन्न झालेले आहेत. तिकडे कोकणामध्ये सिंधुदुर्ग वगैरेच्या परिसरामध्ये राजकोट किल्ल्यावरती जे एक स्मारक नौदलाने उभारलं महाराजांचं, म्हणजे महाराजांचा पुतळा, दुर्दैवाने तो पुतळा पडला आणि त्यामुळं महाराष्ट्रात एकच क्षोभाची प्रक्षोभाची लाट उसळली आणि मग त्यातनं पुढे हळूहळू पुतळ्यांचं राजकारण सुरू झालं. तर पुतळ्यांचं राजकारण, विशेषतः शिवाजी महाराजांच्या संदर्भातल्या पुतळ्यांचं राजकारण, ही काही आजची गोष्ट नाही. तर त्या संदर्भात आपल्याला शाहू महाराजांचं विवेचन आज करायचं आहे. मग तो दुसरा जो विषय आहे आरक्षण वगैरे वगैरे, तो आपण थोडा पुढे नेऊयात, पोस्टपोन करूयात. असो, तर शाहू महाराजांनी जेव्हा वेदोक्ताची चळवळ सुरू केली आणि त्या चळवळीचं पर्यवसन हळूहळू ब्राह्मणेतर चळवळीत झालं, तो महाराष्ट्राच्या इतिहासामधला अत्यंत खळबळजनक काळ असं आपणाला म्हणावं लागतं. आणि अर्थात त्या काळात भारतामध्ये आणि महाराष्ट्रात सुद्धा स्वातंत्र्याची चळवळ एक मूळ धरत होती आणि कोल्हापूर संस्थान हे अर्थात भारताचाच भाग होता, ब्रिटिश इंडियाचा त्या काळातल्या. त्यामुळे हे अगदीच साहजिक आहे की तिथेही अशा प्रकारच्या काही गोष्टी होणार. आणि सुरुवातीच्या काळात तर अशा गोष्टी करणाऱ्यांना महाराजांचं प्रोत्साहन होतं. शिवाजी क्लब नावाची जी गोष्ट तिथे होती, त्याच्यात महाराजांचे स्वतःचे नातेवाईक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते वगैरे वगैरे वगैरे. पण जेव्हा ब्रिटिशांची वक्रदृष्टी तिकडे वळाली, तेव्हा महाराजही सावध झाले आणि इतिहासाची पुनरावृत्ती करायची संधी देऊ नये ब्रिटिशांना. संस्थान खालसा होऊ शकतं, त्यांनी अशा पद्धतीने काही करायचं ठरवलं तर, याची त्यांना जाणीव झाली आणि ते हळूहळू त्या चवळीपासून दुरावले. अंतस्थ रीतीने टिळकांना वगैरे मदत करण्याचा त्यांचा प्रघात तेव्हाही चालू होता, याची नोंद इतिहासाने घेतलेली आहे. अर्थात ती पुरेशी घेतलेली नाही, तो वेगळा मुद्दा या ठिकाणी. तर अशा परिस्थितीमध्ये सरकारच्या विरोधामध्ये काय काय करू शकतात इथले लोक, स्वातंत्र्याचे समर्थक, कैवारी चळवळ करणारे वगैरे वगैरे. तर व्हिक्टोरिया ज्युबिली नावाची गोष्ट जेव्हा सुरू होती, त्या काळामध्ये व्हिक्टोरिया राणीच्या कोल्हापूरमधल्या पुतळ्याला डांबर पासण्याचं काम काही अज्ञात लोकांनी केलं. आणि व्हिक्टोरियाला म्हणजे पुतळ्याला डांबर पासणं म्हणजे तिची विटंबना झाली ना, ती पुतळ्याची विटंबना नसून खुद्द व्हिक्टोरियाची राणीची आहे. त्यामुळं झालं असं की जिकडे तिकडे खळबळ माजली आणि तिथे मग
तो गुन्हा कुणी केला हे नेमकं शोधून काढण्यासाठी तिथले पोलीस वगैरे कामाला लागले इत्यादी इत्यादी. मग त्याच्यामध्ये कर्मवीर म्हणजे नंतर ते कर्मवीर झाले भाऊराव पाटील. त्यावेळेला तिथे हॉस्टेलमध्ये ते होते. अण्णासाहेब लठ्ठे ही मंडळी होती आणि त्यांच्या संदर्भात जैनांचं हॉस्टेल होतं ते. महाराजांनी असं मदत केली होती त्याला. बऱ्याच काही गोष्टी झाल्या, कटू गोष्टी, अप्रिय गोष्टी वगैरे 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 तो इतिहास नमूद आहे. तर म्हणजे पुतळ्या नावाची जी गोष्ट आहे तिथं सुरुवात झाली. मग नंतर आपण बघतो की हे छत्रपती शाहू महाराजांच्या संदर्भात त्यांच्या काळामध्ये ते व्हिक्टोरियाच्या पुतळ्याला डांबर वगैरे पासलं गेलं. त्याच्यात काही लोकांचा हेतू महाराजांच्या वरती प्रकरण शकावं असाही असू शकतो किंवा तशा प्रकारची शक्यता त्यावेळच्या वर्तमानपत्रांनी व्यक्त केलेली आहे. तर हे तेव्हापासूनच राजकारण सुरू आहे. म्हणजे पुतळा हा माणसांचा पुतळा असतो पण त्यामुळंच कदाचित त्या पुतळ्यांना धरून आपल्याला म्हणजे माणसांना राजकारण करता येतं अशी एक शक्यता आपण केव्हाही खुली ठेवू शकतो. आणि त्या अनुषंगाने पुतळा निर्माण करणाऱ्या लोकांनी सुद्धा विचार करावा, पुतळा सांभाळणाऱ्या लोकांनी सुद्धा विचार करावा की याच्यातनं काय काय निष्पन्न केव्हा होऊ शकेल हे मला या ठिकाणी जाता जाता सांगावं असं वाटतं. असो, तर ती चळवळ पुढे गेली, चळवळ पुढे गेली आणि पुढे गेलेली असताना मधल्या काळामध्ये महायुद्ध सुरू झालं. त्या महायुद्धामध्ये भारताच्या सैन्यानी विशेष करून मराठा सैनिकांनी ब्रिटिशांना खूप मदत केली आणि त्यामुळं ब्रिटिशांच्या मनामध्ये महाराष्ट्रातल्या सैनिकांच्या बद्दलचा एक आदर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचा सुद्धा, म्हणजे अगोदर शिवाजी महाराज म्हणजे जणू काही कुणी लुटर वगैरे होते अशा पद्धतीने ते बघायचे इतिहास, तर तसं न बघता एक सॉफ्ट कॉर्नर नाही म्हटलं तरी निर्माण झाला आणि त्याचा फायदा काहीतरी करून घेतला पाहिजे असं इथल्या लोकांना जर वाटायला लागलं असेल तर त्याच्यामध्ये काही विशेष नाही. दरम्यानच्या काळात काय झालं की शाहू महाराजांनी आणि इतरही संस्थानिकांनी म्हणजे बडोदा, ग्वाल्हेर, धार अशा संस्थानिकांनी मराठ्यांच्या चळवळीला विशेष करून शैक्षणिक चळवळीला मदत करायचं ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे मग स्कॉलरशिपा देणं वगैरे वगैरे, शाळा काढायला मदत करणं या गोष्टी तेव्हा सुरू होत्या. आणि मग त्या गोष्टींचाच एक भाग म्हणून शिक्षण परिषदा भरायच्या ठिकठिकाणी, मराठा शिक्षण परिषद आणि अर्थात इतर जातींच्याही भरायच्या, लक्षात घ्या, माळी शिक्षण परिषद भरायची. तर हे त्या काळात अशा पद्धतीने आपापल्या जातींचा आपण विकास केला पाहिजे ही दृष्टी लोकांच्यामध्ये हळूहळू येऊ लागली होती. आता अशीच एक परिषद ग्वाल्हेरमध्ये भरली आणि त्यावेळेला अलिजाबाद दर माधवराव शिंदे त्या परिषदेचे अध्यक्ष वगैरे होते. आणि दरम्यानच्या काळात काय गोष्ट होत होती ते मी तुम्हाला सांगतो. शिवाजी महाराजांच्या नावाने शिक्षण संस्था निघायच्या, त्यांचा आदर्श पुढे ठेवायचा, ह्या त्या गोष्टी असायच्या. तर पुण्यामधले एक तरुण त्यावेळेला बाबूराव जगताप हे बडोदा संस्थांमध्ये सयाजीराव गायकवाड महाराजांचे EDC म्हणून ऑफिसमध्ये त्यांचे दाखल झाले होते, कामाला लागलेले होते, रुजू झाले होते. पण त्यांचं लक्ष आपण काहीतरी शैक्षणिक कार्य करावं अशी त्यांची प्रचंड इच्छा असायची मनातून. आणि ते कुठून करायचं तर ते पुण्यात येऊन आपण शिक्षण संस्था स्थापन करावी म्हणून त्यांना असं वाटायचं. आणि त्यांनी एक दिवशी सयाजीरावांकडे तशी परवानगी मागितली आणि सयाजीरावांनी ती दिली आणि त्यानुसार बाबूराव जगताप पुण्यात आले आणि पुण्यात येऊन त्यांनी शिवाजी मराठा सोसायटी स्थापन केली, शाळा स्थापन केली. आणि त्या सोसायटीच्या मध्ये असा एक विचार होता की शिवाजी महाराजांचं उचित स्मारकही झालं पाहिजे. तर इकडं नेमकं त्याच वेळेला काय होतंय, ग्वाल्हेरच्या अधिवेशनामध्ये असा ठराव होतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करायचं, शिवस्मारक. आणि त्या स्मारकाची जबाबदारी घेण्यासाठी ही जी मंडळी होती मोठमोठी, म्हणजे स्वतः त्याच्या शाहू महाराज असणारच पण शिवाय शिंदे सरकार, नंतर आणखीन बडोदकर, त्याचप्रमाणे धारचे पवार, ही सुद्धा मंडळी तिथे आली. तर तिकडे त्यांच्या वतीनं म्हणजे बडोद्याला कासेराव जाधव म्हणून एक होते आणि धारला कासेसाहेब पवार म्हणून होते. तर तेही त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह झाले त्या परिषदेच्या कामामध्ये वगैरे वगैरे वगैरे. आता हे जर होत असेल अशा प्रकारचं स्मारक, त्याच्यामध्ये पुतळा हा महत्त्वाचा भाग आला, तर स्मारकाचं भूमिपूजन करायचं, कोणाच्या हस्ते करायचं हा प्रश्न येतो. तर त्याच वेळेला नेमकं काय झालं होतं की प्रिन्स ऑफ वेल्स म्हणजे तो भावी राजाच असतो जणू काही ब्रिटनचा, त्याचा भारतात दौरा ठरला, तर त्याला बोलावता येईल का असा विचार सुरू झाला. तर त्याला तशी हरकत नव्हती, म्हणजे त्यालाही माहिती होतं शिवाजी महाराज काय होते, मराठा सैनिक काय असतात वगैरे वगैरे वगैरे. पण नेमकं त्याच काळामध्ये महात्मा गांधींच्या ताब्यात सूत्र गेली चळवळीची, स्वातंत्र्याच्या लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि गांधीजींनी चळवळीचा एक भाग म्हणून बहिष्कार नावाची गोष्ट पुढे आणली. मग बहिष्कार कशा कशावरती, तर कोर्टावरती बहिष्कार, शाळांच्यावरती बहिष्कार,
विदेशी कपड्यांच्यावरती बहिष्कार. आणि मग अशा वेळेला जर आगमन होत असेल कुठल्या का कारणामुळे राजपुत्राचं, प्रिन्स ऑफ वेल्सचं वगैरे वगैरे, तर काय करायला पाहिजे? तर निश्चितपणे त्याच्यावरती बहिष्कार टाकला पाहिजे. त्याच्या आगमनाचा आम्हाला ती राजसत्ता मान्य नाही असं सांगितलं पाहिजे. म्हणून तो प्रोग्राम काँग्रेसचा कार्यक्रम म्हणून ठरला, लक्षात घ्या, काँग्रेसचा कार्यक्रम होता तो. तो तसा त्या अर्थाने काही म्हणजे त्या काळात ज्या प्रकारची चर्चा झाली ती अशीच झाली की हा महाराष्ट्राच्या ब्राह्मणामुळे झालं वगैरे वगैरे. आता त्यावेळेचे महाराष्ट्राचे ब्राह्मण काँग्रेसचा हिस्सा होते, जरी त्यांना महात्मा गांधीचं नेतृत्व मनापासून स्वीकारता येत नव्हतं. ही दुफळी हळूहळू नंतरच्या काळात पुढे आली, पण निदान 21 साली तरी, की ज्या काळामध्ये कलकत्त्याच्या काँग्रेसमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचा ठराव आला असहकारितेचा, आणि नंतर 6 महिन्यात तो ठराव अधिकृतपणे नागपूरच्या काँग्रेसमध्ये मान्य करण्यात आला. 20 सालातल्या त्या दोन्ही गोष्टी आहेत. आणि 21 ला जर येत असेल प्रिन्स ऑफ वेल्स, आणि तोपर्यंत टिळकांच्या अनुयायी विरुद्ध गांधीजी असा संघर्ष उभा राहिलेला नव्हता अधिकृतपणे, अंतर्गत धुसफूस नक्की होती, त्यामुळे हे लोक म्हणत होते. आणि त्यातले काही असहकृती चळवळी सामीलही झालेले होते. एखादा खापर्डे वगैरे जर सोडला तर पुण्यातल्याही वकिलांनी आणि महाराष्ट्रातल्या सुद्धा, म्हणजे ज्याच्यात ब्राह्मण वकीलही होते, कोर्टावरती बहिष्कार घातला होता, शाळांच्यावरती बहिष्कार घातला होता, आणि राष्ट्रीय शिक्षणाच्या शाळा निघाल्या होत्या. त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे ब्राह्मणांचं काहीतरी कारस्थान आहे किंवा ब्राह्मण ब्राह्मणीचं वाद म्हणून आपल्याला पूर्णपणे पाहता येत नाही. आणि त्या काळच्या लोकांनी ते पाहिलं, कारण त्यांची ती गरज होती, लक्षात घ्या. आणि तो वाद त्या काळाला शिगेला पोहोचलेला होता, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर. त्याच काळात नशीम केळकरांनी आमचे स्वराज्यद्रोही छत्रपती म्हणून एक लेख लिहिला होता केसरीमध्ये महाराजांच्यावरती आरोप करणारा. मग त्यावेळेला त्या केळकरांच्यावरती अनेक ब्राह्मणेतर पत्र तुटून पडली, जसं बडोद्याचं जागृती. आणि तो पुढच्या काळामध्ये त्यावेळेला ते कॉम्रेड असे अधिकृतपणे झालेले नव्हते, तरुण होते, टिळकांच्या पक्षामध्ये होते. मग गांधींच्या आंदोलनात ते उतरले होते. त्यांचं नाव श्रीपाद अमृत डांगे. त्यांनी त्या अग्रलेखाची पुस्तिका करून स्वतंत्रपणे ती वितरित केली. म्हणजे शाहू महाराज हे आणि त्यांची ब्राह्मणेतर चळवळ ही स्वराज्याच्या आड येणारी अशी त्या काळच्या अनेकांची समजूत झालेली होती. आणि अर्थात एक लक्षात घ्या, त्याच्यावरती केळकरांनी डांग्यांना नोटीसही बजावली होती की आमच्या परवानगीशिवाय आमच्या यातला कसा छापता मजकूर. हे त्या काळातले तपशील आहेत इतिहासाचे. असो, तर मग हा प्रश्न आला की काँग्रेसने तर बहिष्कार टाकला, मग अशा वेळेला करायचं काय? आणि तो जो त्या काळाचा रीडिंग नावाचा गव्हर्नर होता तो रिलक्टंट होता की बाबा म्हणजे राजपुत्र येतोय आणि जबाबदारी कोण घेणार त्याच्या सगळ्या सुरक्षेची वगैरे वगैरे, सुरक्षिततेची इत्यादी इत्यादी. तर ती घेण्यासाठी स्वतः शाहू महाराज पुढे आले, म्हणजे माझ्यावरती सोपवा, मी बघतो काय करायचं ते. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आणखीन, शाहू महाराजांनी चक्क धमकी दिली की तुम्ही जर नाही त्यांना इथे येण्याची व्यवस्था केली तर आमचा तुमचा काही संबंध नाही, आम्ही तुम्हाला मदत नाही करत कुठल्याच बाबतीमध्ये. त्यामुळे रिडिंगचा पण नाईलाज झाला आणि रिडिंगनी ते ठरलं, म्हणजे राजपुत्र येणार आणि स्मारकाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम त्याच्या हस्ते होणार असं ठरलं. आणि पुतळा हा त्या स्मारकाचा भाग होता, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे मग काय केलं शाहू महाराजांनी? तेव्हा शाहू महाराजांनी पाटील परिषद भरवली. तुम्ही म्हणाल की पाटील परिषद भरवायचं कारण काय? तर एक त्याचं कारण असं होतं की त्याच्या आधी काँग्रेसच्या लोकांनी, म्हणजे बेसिकली त्यावेळेच्या टिळक पक्षाच्या मंडळींनी, टिळक असतील किंवा नसतील, कुलकर्णी परिषद भरवली होती. आणि कुलकर्णी परिषद बेळगावला, आणि तिचं कारण काय होतं की शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात कुलकर्णी वतन रद्द करून त्या गोष्टींचं रूपांतर नोकऱ्यांमध्ये केलं आणि त्या नोकऱ्या सगळ्यांच्यासाठी खुल्या केल्या आणि त्याच्यातही राखीव पद्धतीने जणू आपल्याला एम्प्लॉयमेंट देता येईल ब्राह्मणेतरांना, म्हणजे मागासलेल्या, थोडक्यात मुद्दा असा, विद्येत मागासलेल्या लोकांना, असं एक सुरू केलं ना शाहू महाराजांनी. तर त्याचा निषेध करायचा होता म्हणून त्यांनी कुलकर्णी परिषद भरवली. मग इकडे शाहू महाराजांनी पाटील परिषद भरवली. आणि पाटील परिषदचा दुसरा उद्देश काय? की पुण्यासारख्या ठिकाणी, की जिथे त्यावेळेला काँग्रेस म्हणजे टिळकांच्या पक्षा नेतृत्वामुळे अगोदर बऱ्यापैकी आणि चांगल्यापैकी वरिष्ठ होती, तर त्यांनी याच्यात जर व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला युवराजाच्या आगमनामध्ये, तर त्याला शह देण्यासाठी आपल्याकडे सुद्धा मनुष्यबळ पाहिजे, हाही मुद्दा आला. अख्ख्या महाराष्ट्रातनं जर पाटील वगैरे लोक हे जे म्हटले, तर अशा प्रकारची तयारी दोन्ही बाजूची झालेली आहे. आणि सुदैवानं तसं काही झालेलं नाही, कारण हेही तितकेच तयार होते आयुषात्मक मार्गाने. आणि गांधीजींचं ते म्हणणंच होतं ना की ही सगळी चळवळ आपली आयुषेने झाली पाहिजे. मुंबईत हिंसा झाली, लक्षात घ्या,
आगमनानंतर राजपुत्राच्या मुंबईमध्ये हिंसा झाली, गांधीजींना तिचा निषेध करावा लागला, पण पुण्यात मात्र कुठलंही गालबोट लागावं असं घडलेलं नाही आणि ते उद्घाटन झालं. मग आता पुढचं प्रश्नाला स्मारकाचं उद्घाटन झालं, त्याच्यामध्ये मोठमोठी मंडळी आली, राजघराण्यातली मंडळी आली, त्यामुळे शिवाजी मराठा सोसायटीकडे जी लिडरशिप होती जगतापणे लोकांच्याकडे ते जरा बाजूला पडले, कारण मुख्य मोठमोठे लोक त्याच्यामध्ये आले. मग आता पुढे कशा पद्धतीने स्मारक जायचं हा तो मुद्दा होता. त्यावेळेला रिडिंग वगैरे लोकांनी सांगितलं की हे स्मारक जर तुम्ही जातीविशिष्ट करणार असाल, म्हणजे मराठा सोसायटी म्हणजे मराठ्यांनी केलेलं असं जर असेल किंवा ब्राह्मणेतरांनी, तर राजपुत्राला निमंत्रण स्वीकारता येणार नाही, कारण राजपुत्र राजा सगळ्यांचा असतो ना. म्हणून त्या काळामध्ये त्या स्मारक समितीत न्यायालयाने म्हणा किंवा कसंही म्हणा, या मंडळींना ब्राह्मण संस्थानिकांचा किंवा ब्राह्मण नेत्यांचा कार्यकर्त्यांचा समावेश करावा लागला. मग त्याच्यामध्ये मिरजेचे पटवर्धन आले, त्याच्यानंतर भारत सेवक समाजाचे गोपाळराव देवधर ते आले, आणि त्यामुळं अंतर्गतच सुरू झालं की या समितीमध्ये ब्राह्मण असावेत की नसावेत. अशा प्रकारची दुही पहिल्यांदा मराठ्यांच्या मध्ये निर्माण झाली. ब्राह्मणेतर त्याच्यात फारसे, इतर ब्राह्मणेतर म्हणजे मराठा सोडून तेच स्मारकात फारसे नसावेत असं एकूण चित्र दिसतं आपणाला त्या वादात किंवा त्या याच्यामध्ये किंवा त्या कमिटीतही ते नव्हते. मग हे चित्र आपल्याला असं पुढे जाताना काय दिसतं, झाले त्यांच्या सुरू झाली. मग त्यांच्या दोन फळ्या पडल्या, म्हणजे एक तरुणांचा गट पडला आणि एक राजे वगैरे लोकांना धरून असणाऱ्या लोकांचा गट पडला, म्हणजे त्यांना ते वृद्धांचा म्हणायला लागले गट आणि हा तरुणांचा गट. तर तरुणांच्या गटाचं काय म्हणणं होतं, तरुणांच्या गटाचं म्हणणं की हे लोक असले नाही पाहिजेत आपल्याला या स्मारकामध्ये. आणि तरुणांच्या गटातनं जे नेतृत्व पुढं आलं की ज्यांनी पुढच्या काळात ब्राह्मणेतर चळवळीचं नेतृत्व केलं ते म्हणजे किशोरराव जेधे आणि दिनकरराव जवळकर. आणि तुम्हाला सांगतो की जसं लक्षात घ्या, जसं त्याच्या अगोदरच्या काळामध्ये टिळकांच्या पक्षात दुफळी झाली होती अनुयायांमध्ये, म्हणजे गांधींच्या मध्ये मुळे नव्हे, ती नंतर ती कशावरनं झाली होती की टिळकांच्या त्या दौऱ्याच्या दरम्यान त्यांना मदत करावी, का त्यांना खूप खर्च झाला चिरवल केससाठी वगैरे वगैरे, म्हणून एक फंड गोळा केला. तर त्या फंडात अफरातफर आहे अशा प्रकारचा आरोप टिळकांच्या अत्यंत जवळचे समजले जाणारे कट्टर अनुयायी अच्युतराव कोल्हटकर यांनी त्यांच्या वर्तमानपत्रातनं केला. आणि त्यामुळं एका बाजूला अच्युतराव आणि दुसऱ्या बाजूला हे सगळे टिळकांचे अनुयायी की ज्यांना टिळकांचा आशीर्वाद होता, तर त्या अनुयायांच्यावरती टीका करणारं एक वेगळ्या प्रकारचं पुस्तक काव्यात्मक ओवीबद्ध विडंबनात्मक हे अच्युतराव कोल्हटकरांनी लिहिलं आणि त्याचं नाव फंडगुंड पुराण. फंड गोळा करणारे गुंड टिळकांचे अनुयायी आणि खूप महाराष्ट्रात मग त्याच्यावरनं दंगे मारामारी अमुक तमुक टिळकांच्याच लोकांच्यामधले ते सुरू झालं जोरात. तर फंडगुंड हा शब्दही त्यात निष्पन्न झाला आणि तो खूप प्रचलित झाला. तर अशाच प्रकारची परिस्थिती इथे झाली आता मराठ्यांच्या मध्ये. तर हे जे लोक होते सरकार पक्षाचे म्हणूयात, संस्थानिक पक्षांचे, त्यांच्यावर टीका करणारं एक पुराण जवळकरांनी लिहिलं आणि त्याचं नाव श्री शिवस्मारक पुराण. ब्राह्मणेतर चळवळीमधनं जे साहित्य निष्पन्न झालं त्या काळामध्ये त्याच्यातलं एक महत्वाचं गाजलेलं पुस्तक म्हणजे कुलकर्णी लीळामृत. मुकुंदराव पाटील यांनी हे पुस्तक ओवीबद्ध लिहिलं म्हणजे पोथीच्या पद्धतीनं, आणि त्याच्यात कुलकर्णी कशाप्रकारे साध्या शेतकऱ्यांना नडतात याचं वर्णन केलं होतं. तर तोही एक नमुना लक्षात घ्या, जवळकरांच्या पुढे होता, म्हणजे एकतर फंडगुंड पुराण हे अच्युतरावांचं आणि कुलकर्णी लीळामृत हे मुकुंदराव पाटलांचं, याच्यात मॉडेलमधनं सिद्ध झालं यांचं श्री शिवस्मारक पुराण. या पुराणांच्या पुराणामध्ये त्यांनी सगळ्यांच्या वरती टीका केली होती, अलिजाबहादूर शिंदे असतील, आणखीन बाबूराव जगताप असतील, विठ्ठलरामजी शिंदे असतील, ह्या सगळ्यांच्यावरती, ते जाधव असतील, खाशेराव वगैरे वगैरे, कोणालाही जवळकरांनी स्पेअर केलं नाही. म्हणजे जवळकरांच्या भाषेबद्दल अनेक आक्षेप तेव्हाही घेतले गेले, आत्ताही घेतले जातात अजूनमधून, पण तिथे जवळकर स्वतःच्या जातीच्या लोकांना स्पेअर करत नव्हते, ते ब्राह्मणांना कसे स्पेअर करतील, तो जवळकरांचा स्थायी भावच होता आणि त्याच्यामुळेच जवळकर हे जवळकर होते. ओके, तर अशा पद्धतीने हे सगळं होत राहिलं आणि मधल्या काळात शाहू महाराज वारले, मग त्यामुळे ती सगळी सूत्र आलेच्या बहादूर शिंद्यांच्या हातात गेली.
आणि नंतर ते सुद्धा वारले. मग आता काय करणार? मग परत ती सूत्र शाहू महाराजांच्या नंतर गादीवरती आलेले छत्रपती राजाराम महाराज यांच्याकडे गेली आणि राजाराम महाराजांना ते काम लवकरात लवकर संपवायचं होतं. मग त्यांनी हातात सूत्र घेतल्यानंतर स्वतःचेच पैसे त्याच्यामध्ये देणगी म्हणून अर्थात गुंतवले दिले आणि मग पुतळा करायचा शिवाजी महाराजांचा पुण्यात. अश्वारूढ पुतळा, मग तो कोणाकडनं करून घ्यायचा, शिल्पकार कोण? मला वाटतं टेंडर वगैरे मागवली. आणि त्या काळामध्ये दोन लोक पुढे आले आम्ही पुतळा करू शकतो म्हणून सांगणारे. त्यातले एक होते, त्यांचं नाव म्हात्रे होतं, की जे सोमवंशीय क्षत्रिय होते, आणि दुसरे होते ते करमरकर, नानासाहेब करमरकर त्यांना म्हणायचे. म्हात्रेचं आधी सिनियर होते आणि नावाजलेले होते, हे त्या मानाने नवे होते. तर प्रश्न असा पडला की कोणाला पुतळा करायचं काम द्यायचं. आता मी तेच सांगतो ना की जातीय कन्सिडरेशन कुठे कुठे येतात. तर ज्यांना असं वाटत होतं की नानासाहेबांना म्हणजे करमरकरांना काम देऊ नये, त्यांना तसं वाटण्यामागचं एक कारण म्हणजे जातीचं कारण होतं, की शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी महाराष्ट्र सोसायटीच्या वतीनं आणि तो ब्राह्मण कसं काय तयार करणार. आता आपण बघतो शिवाजी महाराजांची कामं करणारे मराठा नसणारे अनेक नट होऊन गेले, त्याच्यात ब्राह्मणही होते. पण कुठला मुद्दा किती पुढे न्यायचा, किती सरकवायचा, कशात त्याला टाकायचं, सरकवायचं वगैरे, हे आपण त्या काळात त्यावेळेला त्या चळवळीच्या भरामध्ये विसरून जातो आणि वेगवेगळ्या गोष्टींची गल्लत करतो. एनिवे, तर आता प्रश्न कसा होता माहिती का, की राजाराम महाराजांच्या पुढे प्रश्न फक्त जातीय किंवा तत्सम वादाचा नव्हता, चळवळीचा नव्हता, तर त्यांना तर चांगला पुतळा पाहिजे होता. पण तरी त्यांच्यावरती दबाव आला आणि त्यांना तरी करमरकर हे महत्वाचे ते समजत होतं, लक्षात घ्या. त्यांनी चक्क काय केलं, ते डिव्हिजन केली, मग कामाचं वाटप केलं, की काही भाग म्हणजे पुतळा प्रत्यक्ष करायचा मात्रांनी आणि पॅनल वगैरे जास्त की नाही त्या पुतळ्याच्या भोवती उभं करतो आपण, ते करायचं करमरकरांनी, असं दोघांनाही काम देऊन टाकलं. आणि दरम्यानच्या काळामध्ये जे काम सुरू होतं त्या म्हटल्यानंतर जी पुतळ्याला विरोध करणारी स्मारकाला मंडळी होती तरुण पक्षाची, जवळकर पक्षाची, त्यांनी आपला विरोध जरा कमी केला आणि तो संपला जवळजवळ, कारण आता खरोखर पुतळा करायची वेळ आली, स्मारक उभारायची वेळ आली. असो, मग अशा वेळेला काय झालं माहिती का, इंटरेस्टिंग गोष्ट आहे, राजाराम महाराजांनी तेव्हाही असं एक अशी एक अट घातली या दोघांनाही, की एक वर्षाच्या आत मला हे काम करून पाहिजे, जर झालं नाही तर मी काढून घेईन काम तुमच्याकडनं. करमरकरांचं काम एका वर्षात पूर्ण झालं आणि ते चांगलं झालं. म्हात्र्यांचं काम रेंगाळलं तेव्हा राजाराम महाराजांनी म्हात्र्यांच्याकडनं ते काम काढून घेतलं आणि ते करमरकरांनी करावं असं ठरलं. आता छत्रपतींच्या विरोधामध्ये फारशी गडबड नाही केली कुणी, काम सुरू झालं. तरी शेवटी तो मीडियाचा मुद्दा आहे ना, वर्तमानपत्र तेव्हाही अशी कृतिशील होती, महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रातल्या पैकी काही वर्तमानपत्रांनी म्हात्र्यांची बाजू घेतली आणि काही वर्तमानपत्रांनी करमरकरांची बाजू घेतली. बॉम्बे क्रॉनिकल वगैरे, विविध वृत्त, ते तटणीसांचं, अशी वर्तमानपत्र होती. मग त्या या वर्तमानपत्रात ही लढाई सुरू झाली. आणि सांगायचा मुद्दा असा की खरोखर करमरकरांनी ते काम पुतळ्याचं उत्तम केलं. त्यांनी पहिल्यांदा अर्थात मॉडेल करावं लागतं, क्ले मॉडेल वगैरे त्याला म्हणतो आपण तशा प्रकारचं, आणि त्याला अनुसरून मग तो पुतळा पुढे मोठा तयार करतात. तर ते मॉडेल करण्यासाठी अश्वारूढ ना, मग राजाराम महाराजांनी त्यांच्याकडचा एक चांगला अरबी घोडा मुंबईला पाठवला, तिथल्या आपल्या स्वतःच्या राजवाड्यात त्यांना जागा दिली ते काम करण्यासाठी वगैरे वगैरे. आणि त्यांनी मग त्याप्रमाणे पहिल्यांदा मॉडेल केलं. ते मॉडेल करताना त्यांनी ज्या संशोधकाची मदत घेतली, त्या संशोधकाची, ते संशोधक म्हणजे डॉक्टर बाळकृष्ण, जे आर्य समाजाचे होते, ज्यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलेलं होतं आणि राजाराम कॉलेजचे प्राचार्य होते, तर त्यांनी मार्गदर्शन केलं इतिहासकार म्हणून आणि त्यांना ते मॉडेल आवडलं आणि मग त्याप्रमाणे पुतळ्याचं काम सुरू झालं. तो 13-13.5 फूट उंचीचा तो पुतळा बहुधा करायचा होता आणि तो ब्रांझचा पुतळा होता आणि त्याप्रमाणे ते सगळं जमवाजमव त्यांनी केली आणि शेवटचा टप्पा तिथे आला की तो कास्ट करायचा ब्रांझमध्ये. आणि त्यासाठी इतक्या उंचीचा पुतळा कास्ट करता येईल अशी भट्टी तिथे नव्हती उपलब्ध. आणि एक माझगाव डॉकमध्ये ती भट्टी होती याची,
पण तिथे सुद्धा ते लोक म्हणायला झालं की नाही जमायचं नाही जमायचं. मग अशा वेळेला स्वतः करमरकर पुढे आले आणि त्यांनी तो सगळा चार्ज घेतला. मग तिथले काही कलाकार अर्थात होते, एक मला वाटतं महत्त्वाचा तिथे एक ज्यू धर्माचा मनुष्य होता, त्यांनी त्यात खूप मदत केली. आणि तोपर्यंत महाराष्ट्रात ही उत्सुकता आणि ही चर्चा की पुतळा फेल जाणार, पुतळा यशस्वी होणार, अमुक तमुक सगळे दोन प्रकारचे लोक एकमेकांच्या विरोधामध्ये वर्तमानपत्रवाले काय आणि काय काय, एकाच्या विरुद्ध दुसऱ्याची बातमी, एक म्हणणार की यशस्वी, दुसरं म्हणणार की अपयशी. आणि शेवटी करमरकरांनी ते केलं काम आणि तिथं इतक्या ज्वाळा अशा ती भट्टी पेटवली तेव्हा उसळल्या, आभाळात गेल्या की काही लोकांना वाटलं मुंबईतल्या की आग लागली की काय, माझगाव डॉक्टर तिथे. आणि सगळ्यांचं असं ज्याला आपण म्हणतो काय धगधग त्याला म्हणतो आपण, हृदयाचे ठोके चुकत होते, ते सगळं केलं. मग आता ते गार होईपर्यंत थांबावं लागतं ना. दुसऱ्या दिवशी ते सगळं गार झालं, मटेरियल वरती असलेलं ते सगळं काढलं आणि मग बघतायत आतमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा असा धगधगता. करमरकरांचा जीव भांड्यात पडला, छत्रपतींचा जीव भांड्यात पडला, तो उत्तम पुतळा सगळा तयार झाला. पुतळ्याचं जे काही केलं होतं त्यांनी ते इथे आणण्याची गरज होती पुण्याला. ते पुतळ्याची उंची थोडी जास्त होती त्यामुळं तो पुतळा रेल्वेतनं नेताना खंडाळ्याच्या घाटाचं वगैरे जे बोगदे आहेत त्याच्यातून जाईल की नाही असा प्रश्न होता. म्हणून एक चाकाच्या वरती आघाडीच्या अर्थात कमी उंची असणारी स्पेशल बोगी तयार करण्यात आली, तिथे पुतळा ठेवण्यात आला. तरीही थोडं अंतर राहत होतं. मग जेव्हा बोगदा आला तेव्हा थोडंसं वाकवण्यात आलं पुतळ्याला आणि तो पुतळा रेल्वे मार्गाने आला, खडकीमध्ये त्याला उतरवलं, तिथून तो शिवाजी मराठाच्या प्रांगणामध्ये नेला सोसायटीच्या आणि तिथं तो पुतळा बसवण्यात आला. त्या पुतळ्याचं ते मॉडेल जे तयार केलं होतं ते आजही नानासाहेब करमरकरांनी त्यानंतर मला वाटतं सासवणं म्हणून गाव आहे त्यांचं मुळातलं. तिथे एक म्युझियम उभारलेलं आहे त्यांनी केलेल्या पुतळ्यांचं, त्याच्यात तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मुख्य म्हणजे नानासाहेबांनी स्वतः त्याच्यावरती एक पुस्तिका लिहिलेली आहे, त्याच्यातही ते सगळं तुम्हाला वाचायला वगैरे मिळेल. तर अशी ही त्या काळातली पुतळ्याची म्हणजे पुतळ्याबद्दलचं राजकारण तेव्हाही झालं, सांगायचा मुद्दा असा. त्यामुळं पुतळ्याचं राजकारण ही गोष्ट महाराष्ट्राला नवीन नाही, ती 100 वर्षापेक्षा अधिक काळ चालत आलेली आहे. आणि तुम्ही म्हणाल की 100 वर्षानंतर आत्ता एकदम नाही, मधल्याही काळात त्या गोष्टी घडत होत्या की संयुक्त महाराष्ट्राच्या काळामध्ये ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मुंबईसह अशी मागणी होती, ती मागणी करण्यासाठी म्हणजे नेहरूंचं सरकार काँग्रेसचं ती मागणी पूर्ण करत नव्हती नव्हतं. मग मोठी चळवळ झाली, संयुक्त महाराष्ट्र समिती सगळे विरोधी पक्ष काँग्रेसच्या विरोधातले एकत्र आले आणि धुमश्चक्री महाराष्ट्रामध्ये खूप काही गोष्टी वाईट घडल्या. 105 हुतात्म्यांना आपला जीव गमावा लागला, थोडेसे अधिक पटलं तरी चालेल वगैरे वगैरे वगैरे. तर त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांच्याकडे मुंबई राज्याचं मुख्यमंत्रीपद आलं, म्हणजे गुजरात आणि मुंबई हे म्हणजे महाराष्ट्र धरून बऱ्यापैकी ते राज्य होतं. आणि आता महाराष्ट्रातल्या लोकांना शांत कसं करायचं वगैरे वगैरे, तर यशवंतराव फार मुत्सद्दी होते. त्यांनी प्रतापगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा आणि तो पुतळा त्याचं उद्घाटन करण्यासाठी अनावरण करण्यासाठी पंडित नेहरूंना बोलवायचं असं ठरवलं. महाराष्ट्रातले लोक अधिक क्षुब्ध झालेले होते, नेहरूंच्याबद्दल महाराष्ट्रात कमालीची नाराजी होती. इतकंच नव्हे तर ती नेहरूंनी त्यांच्या त्या पुस्तकात काहीतरी महाराजांच्याबद्दलचा मजकूर अर्थात नेहरूंच्यापर्यंत खऱ्या गोष्टी पोचल्याच नव्हत्या, ते ब्रिटिश इतिहासकारांच्या तालमीत वगैरे तयार झालेले. मग नंतर तो मजकूर त्यांनी मागे घेतला वगैरे वगैरे, तो भाग वेगळा. पण नेहरूंच्याबद्दलचं एक वाईट लोकमत वगैरे त्या काळामध्ये होतंच होतं. पण मग आता संयुक्त महाराष्ट्र सभेतींनी ठरवलं की आपण नेहरूंच्या आगमनावरती तर बहिष्कार तर काही घालू शकत नाही पण निदर्शनं करायची आणि आपल्या संयुक्त महाराष्ट्राची मागणी लावून धरायची. तर त्या सगळ्या निदर्शनांचं जोरात निदर्शनं झाली पण कुठेही कुणीही शांतता भंग केला नाही. प्रतापगडावरती नेहरू गेलेत, नेहरूंच्या मार्गात दुतर्फा काळ्या निशाणे घेऊन लोक उभे होते आणि मग तिथं कळलं नेहरूंना, म्हणजे यशवंतरावांची मुत्सद्दीगिरी पहा की केवळ यशवंतराव रिपोर्ट करतायत किंवा आणखीन ते सरकारचं कुठलं गृहखातं असतं ते असं रिपोर्ट करत असतं म्हणून महाराष्ट्र द्या वगैरे अशातला मुद्दा नाही. तुम्ही येऊन प्रत्यक्ष पाहा ना महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे, शिवाजी महाराजांच्याबद्दलच्या काय भावना आहेत आणि तो सगळा जनसमुदाय आणि शांततेने करतोय निदर्शनं हे पाहून नेहरूंच्या लक्षात सुद्धा मुद्दा आला आणि तिथेच त्यांची चर्चा झाली यशवंतरावांची आणि नेहरूंची. तेव्हा यशवंतरावांनी त्यांना या गोष्टी कानी घातल्या की बाबा असं असं आहे महाराष्ट्रामध्ये,
तर मी सरकार चालवतोय पण अशा पद्धतीने सरकार चालवायला मर्यादा पडतात. तर पहिल्यांदा नेहरूंच्या लक्षात हा मुद्दा आणून दिला या पद्धतीने यशवंतराव चव्हाणांनी. असो, तर मग त्याही काळात राजकारण झालं आणि त्याही काळातल्या राजकारणाचा एक भाग होताच कोणता सांगा. जसं आत्ता यावेळेला गांधींच्या काँग्रेस पक्षामध्ये बहिष्कार घालणारे, असहकार करणारे जे लोक होते त्यावेळेला ब्राह्मणेतरी मंडळी काँग्रेसमध्ये गेलेलीच नव्हती. काँग्रेस हा ब्राह्मणांचाच पक्ष आहे अशी कल्पनाच होती ना सगळ्यांची. महात्मा फुल्यांपासून तर शाहू महाराजांच्यापर्यंत याच पद्धतीने इथले ब्राह्मणेतर विचार करत होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून बहिष्कार जो टाकला त्या सगळ्या राजपुत्राच्या याच्यावरती काँग्रेसने टाकला, पण त्यावेळेचा काँग्रेस महाराष्ट्राचं म्हणजे ब्राह्मण ऑलमोस्ट, त्यामुळं ब्राह्मणांनी बहिष्कार टाकला असं म्हणणं सहज शक्य होतं ना. तसंच काही प्रमाणामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीत मुख्य लोक कोण होते, कम्युनिस्ट होते, सोशलिस्ट होते, खरं तर आणखीन शेतकरी कामकरी पक्षाचे लोक होते की जे ब्राह्मण नव्हते, रिपब्लिकन पक्षाचे लोक होते की जे ब्राह्मण नव्हते. लक्षात घ्या मुद्दा, आंबेडकरांचे अनुयायी होते. शेतकरी कामकरी पक्ष तर मराठा जातीयवादी म्हणून बदनाम होत होता तरी हे आले होते. पण काँग्रेसवाल्यांनी त्यावेळेला गंमत केलीच ना करायची ती. त्यांनी अशा प्रकारचा प्रचार केला की समिती म्हणजे कोण, तर समिती म्हणजे कॉम्रेड डांगे, एस एम जोशी, आचार्य अत्रे म्हणजे कोण, सगळे म्हणजे ब्राह्मणच. मग तिथेही काही प्रमाणामध्ये ती गोष्ट आली. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की महाराष्ट्र पुतळ्यांचं राजकारण आणि त्यामागचा ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद या गोष्टी महाराष्ट्राला अपरिचित नाहीत. फक्त मुद्दा एवढाच माहिती का की आपण 100, 125, 150 वर्ष होऊन गेली तरी हे राजकारण त्याच पद्धतीने करायचं का, त्याच्यामध्ये जातीचा फॅक्टर आणायचा का, या गोष्टीवरती महाराष्ट्रातल्या सुज्ञ समंजस आणि ज्यांना महाराष्ट्राच्या भवितव्याची काळजी आहे अशा लोकांनी विचार, गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. धन्यवाद.